निवडणूक प्रचार नीती आणि व्यूहरचनेचे चाणक्य मानले जाणारे प्रशांत किशोर आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. काय मला मार्गदर्शन हा शब्द चुकीचा आहे. शिवसेना खासदारांना मार्गदर्शन हे नेहमी उद्धव ठाकरे यांचंच होत असतं, बाळासाहेब ठाकरे यांचं होत आलं. प्रशांत किशोर हे नक्कीच मातोश्रीवरती येऊन गेले आणि त्यांची ही सदिच्छा भेट होती. ते JDU-चे नेते आहे, म्हणजे माझी सडे सांगतो ते जनता दल युनायटेडचे JDU-चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, इंडियातले घटक पक्षातले ते एक महत्त्वाचे सदस्य आहेत आणि त्या नात्यानं या क्षणी सदिच्छा भेट देण्यासाठी ते मातोश्रीवरती आले होते. नक्कीच ते असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या सगळेच होते. प्रचाराचं समीकरण जुळवलंय का शिवसेनेने? लोकसभा प्रचाराचं समीकरण जुळवलंय का? ते उद्धव ठाकरे जुळवत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सगळी गणित सगळे समीकरण जुळवायच्या मागे आहेत आणि ते जुळत आले. पण युतीची समीकरण होत आहेत का? प्रशांत थेट प्रश्न आहे की युतीची समीकरण जुळत आहेत का? शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची जनता पार्टी पंतप्रधानांच्या बाबतीत मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल पण प्रधानमंत्री पंतप्रधानांचं काय? लोकसभा निवडणुकी संदर्भात काय ठरतंय? देशाचा पुढला पंतप्रधान हा शिवसेना ठरवणार आहे याची तुम्ही खात्री बाळगा. नाही पण कोणाचा असेल? कोणाचा असेल? आपल्याकडे चुकीची माहिती. नाही पण युती संदर्भात काय चाललंय? युती संदर्भात काय? स्वबळावर लढण्यावर शिवसेना ठाम आहे की युतीसाठी काही प्रयत्न सुरू आहे? शिवसेनेला बोलण्याची गरज नाही. ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू द्या. शिवसेना या विषयावर काही बोलणार नाही आणि बोलण्याची आवश्यकता वाटत नाही कारण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कामाला लागली. निवडणुका लढवण्यासाठी कामाला लागली का? प्रचार बळावर का? प्रशांत किशोर JDU के राष्ट्रीय उपाध्यक्ष है, मैं आपको बताना चाहता हूँ. प्रशांत किशोर NDA के घटक दल के एक नेता है और उस नाते प्रशांत किशोर जी उनकी आज कर्टेसी विजिट रही मातोश्री पे. सबसे मिले, उद्धव जी से मिले. मैं मानता हूँ आप उसमें राजनीति मत देखी. सर प्रचाराची धुरा सांभाळणार का किशोर? प्रशांत किशोर जी प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी नेहमी शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना नेत्यांचीच असते. हिंदी में सवाल है, क्या शिवसेना खुद के ताकत पे लड़ेगी या युति की शिवसेना की ताकत तो है, ताकत रहेगी और ताकत पर लड़ेंगे हम हमेशा. शिवसेना पार्टी चीफ ने ऐलान किया है कि हम अपनी ताकत पर लड़ेंगे. लेकिन चर्चाएं हो रही है कि गठबंधन भाजपा से गठबंधन होगा, लोकसभा हो या विधानसभा. चर्चा में शिवसेना कहीं शामिल नहीं है. चर्चा आप लोग कर रहे हैं और आपके माध्यम से सब बातें हमारे तरफ आती है. शिवसेना बड़े भाई की भूमिका निभा रहा है, क्या आपको लगता है? मुझे लगता है कि महाराष्ट्र में हमेशा शिवसेना ने बड़े भाई की भूमिका ही अदा की है और उसके आगे भी करेगी. और आप सब ने चाहा तो हिंदुस्तान की राजनीति में भी शिवसेना एक महत्वपूर्ण भूमिका करने का. महाराष्ट्र में बड़ा भाई लेकिन देश में भाजपा बड़ा भाई होगा क्या? देश में क्यों नहीं बड़ा भाई होगा फिर? भाजपा हम क्यों नहीं बड़ा भाई हो गए? प्रशांत किशोर की सदिच्छा भेंट में क्या चर्चा हुई, कौन से मुद्दों पर हुई चर्चा? देखिए प्रशांत किशोर JDU के राष्ट्रीय उपाध्यक्ष है. प्रशांत किशोर हमारे आज हम NDA में है, एक NDA के घटक दल के प्रमुख सदस्य है. तो बातें बहुत सी होती है, धीरे धीरे आपको पता चलेगा. सर सर प्रशांत किशोर ममता बनर्जी के लिए होते शिवसेना हमेशा अपनी स्ट्रैटेजी पर चलती है. वो स्ट्रैटेजी बाळासाहेब ठाकरे जी की थी, आज उद्धव ठाकरे साहब. सर प्रशांत किशोर मध्यस्थी करण्यासाठी आली होती आजची अशी चर्चा आहे शिवसेना भाजपच्या जागा वाटपासंदर्भात. मध्यस्थीची गरज नाही आहे कुठल्या, हा काय व्यापार नाही आहे. आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे काफी आहेत,
पुरेसे आहेत या प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी. लोकसभेवर विधानसभेचं पण गणित फिक्स करते का शिवसेना? यांना तिथे जाऊन भेटण्यापेक्षा अण्णा हजारेंच्या पाठीमागे ताकद उभी करणं ही महत्वाची गरज आहे आणि ती उद्धव ठाकरे अण्णा हजारे यांच्या सतत संपर्कात आहे. सरकार अण्णांच्या जीवाशी खेळतंय का? नक्कीच. आपके पास सही है. सरकार चाहती है कि अण्णा का आंदोलन अण्णा के साथ खत्म हो, लेकिन हम होने नहीं देंगे. अण्णा की जान हमारे लिए बहुत बहुमूल्य है और सरकार और किसी एक दल अण्णा के जान से खेलने की कोशिश कर रहे हैं तो शिवसेना होने नहीं देंगे. तर खासदार संजय राऊत आत्ता बोलत होते आणि शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक होती. मात्र आज या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी ही होती, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे शिल्पकार असलेले प्रशांत किशोर आज मातोश्रीवर पोहोचले. मात्र प्रशांत किशोर या बैठकीमध्ये आले किंवा आज मातोश्रीवर त्यांची ही भेट, ते म्हणजे NDA मित्रपक्ष असलेल्या JDU ते उपाध्यक्ष आहेत आणि याच नात्यानं ते आज मातोश्रीवर आले होते असा खुलासा संजय राऊत यांनी केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही अशा राजनीतिकाराची आम्हाला गरज नाही. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यासाठी परिपूर्ण आहेत असं त्यांनी सांगितलं. शिवसेना स्वतःचा प्रचार स्वतः करू शकते असं सांगितलं. त्याच्यामुळे प्रशांत किशोर आणि शिवसेनेची प्रचाराची रणनीती याचा काही एक संबंध नाही असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीमध्ये आज प्रशांत किशोर यांची ही उपस्थिती निश्चितच सगळ्यांच्या भुवया उंचवायला लावणारी होती. निश्चितच हा मोठा चर्चेचा विषय होता. मात्र युतीबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी सूचक मौन पाळलं. उत्तर देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. वेट अँड वॉच अशी भूमिका तुम्ही पहा, तुम्ही धरा असं त्यांनी म्हटलेलं आहे. युतीच्या चर्चा या फक्त माध्यमांमध्ये आहेत, त्या शिवसेनेमध्ये किंवा भाजपच्या दरम्यान होत नाहीयेत असं त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेनं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे युती होणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ताठ तशीच आहे का यावर आपण आणखी चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर असणार आहेत. मात्र महाराष्ट्र राजकारणातली आज ही एक मोठी घटना म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाचे शिल्पकार असलेले प्रशांत किशोर आज शिवसेनेच्या खासदारांच्या या बैठकीमध्ये उपस्थिती त्यांनी लावली. शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीत आज मातोश्रीवर त्यांनी उपस्थिती लावून निश्चितच सगळ्यांसाठी एक चर्चेचं कारण बनली होती. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर होते, बरोबर आहेत. कृष्णात, अत्यंत महत्त्वाची घटना आहे. प्रशांत किशोर आज मातोश्रीवर आले आणि निश्चितच त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. काय नेमकं कारण होतं? जरी संजय राऊत सांगतात ते JDU उपाध्यक्ष या नात्याने आले, NDA मित्रपक्ष या नात्यानं ते आले, मात्र निश्चित ह्याच्यामागे काहीतरी वेगळं शिजत आहे. काय आपल्याकडे तपशील आहे? नक्कीच अनुपमा, कारण निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांची ओळख आहे. सध्या ते JDU उपाध्यक्ष आहेत, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत काम करतायत आणि त्यांनी संजय राऊत यांनी देखील सांगितलं आहे की ही एक सदिच्छीय भेट होती, परंतु ते एक NDA घटक पक्षाचे नेते आहेत. त्यामुळं या त्यांच्या बोलण्यामधून देखील एक थोडंसं वेगळा अँगल देखील निघतो की एक घटक NDA घटक पक्षाचे नेते मातोश्रीवर येतात, सर्व खासदारांना भेटतात, सर्व शिवसेनेच्या सर्व नेत्यांना भेटतात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटतात. याच्यामागे नक्कीच एक कुठंतरी दोन्ही पक्षांमध्ये. आणखी आपण तुमच्याकडून माहिती जाणून घेत राहणार आहोत वेळोवेळी. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.